अनेक दिवसांमध्ये आपण वृत्तपत्रामध्ये बातम्या वाचल्या असतील, टीव्हीवरच्या पण बातम्या आपण पाहिल्या असतील, माझ्याविषयी अनेक प्रकारच्या बातम्या पसरवण्याचं काम झालं, अफवा पसरवण्याचं काम झालं, वावड्या त्या ठिकाणी उठवण्याचं काम झालं, माझ्या भोवती कारण नसताना एक संशयाचं वलय निर्माण करण्याचं काम झालं। मात्र तरी कोणत्याही अफवांना बळी न पडता मी माझं काम पुढे नेटाने सुरू केलं। मला सारखं सारखं पण पत्रकारांच्या समोर जाऊन सांगावं असं वाटत नाही, मी माझं एकदाच काय असेल ते एक गाव दोन तुकडे आणि आपलं आपलं काम, ते सारखं जरा दिसणार नाही। नॉट रिचेबल, नॉट रिचेबल। अरे काय तुम्हाला बाकी माणसं 13.5-14-15 कोटी आहे ना, एवढा अजित पवार का आवडायला लागला? अरे बाकीच्याकडे काही एकदा दुसरं सुचतच नाही। नॉट रिचेबल का? कुठनही दिल्लीचा पत्रकार येतो, मुंबईचा येतो, दादा तुम्ही आज इकडे कसं काय पुण्याला मुंबईला मेळावा चाललाय? अरे माझे कार्यक्रम पहिले ठरलेले, जे कार्यक्रम ठरलेले रद्द केले तरी दादांनी कार्यक्रम रद्द केले तर तिकडच्या कार्यक्रमाला दादा गेले नाही। आता काय अर्धा भाग तिकडे अर्धा भाग इकडे आलो, काय करू? काय ते काही कळत नाही। ठीक आहे, तो त्यांचा चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा, त्याबद्दल दुमत नाही, त्यांना त्यांचा अधिकार आहे। पण एखाद्याच्या माग लागायचं म्हणजे किती हात धुऊन लागायचं? परत मधी एक माझी मुलाखत झाली, त्या मुलाखतीत जे काही सांगायचं ते सांगितलं। बरं, मला जे मनात येतं ते मी सांगतो, तरी ही असं बोललाच का? म्हणजे ह्याच्या माग काहीतरी चाललेलं असं। अरे काय मनात येतं ते आम्ही त्या ठिकाणी बोलतो, परंतु माझ्याविषयी काय काय गोष्टी पसरवल्या जात होत्या हे आपण सर्वांनी पाहिले। अनेकदा आपल्याला मनात याबाबतचे अनेक प्रश्न तुमच्याही मनात निर्माण झाले असतील। अरे काय 19 तारखेला सकाळी 8 केले तसं काही करतोय का? काही अमक तमक फलान। पण मी तुम्हाला त्याही दिवशी सांगितलं, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत मी त्याच्यातच काम करतो। जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय घेईल त्या निर्णयाशी मी सहमत असणार आहे। आणि काम करायचं, आपल्याला काही विकास करायचा, आपल्याला काही त्याच्यातनं लोकांचा भलं करायचंय, आणि त्याच्यामुळं बारामती शहर, बारामती तालुका मला आज या पदापर्यंत या लोकांनी पोहोचवलं, तुम्ही कार्यकर्त्यांनी पोहोचवलंय, तुम्ही माझ्याकरता राब राब राबताय। कधी कधी मी थोडस रागाने बोललो तरी तुम्ही ते सहन करता, आणि त्याच्यातनं मला आशीर्वाद देण्याचं काम करता।